संभाजी महाराजांचा मृत्यू औरंगजेब संभाजी महाराजांना नेम नमवण्यासाठी पराकाष्ठा करत होता त्याने मुखरब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुखरब खानास कळली तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले बघा औरंगजेबान जेव्हा औरंगजेबाने कुतुबशाही व आदिलशाही यांचा पाडाव केल्याच्या नंतर आपले सर्व लक्ष त्यांनीही मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यावर भर दिला मग औरंगजेबाने संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठाही केली मग त्याने मुकरबखानाला त्या कोल्हापूर प्रांतावर त्याची नेमणूक केली मग कोल मुखरबखानाला महाराज को कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी कळली मग तेव्हा मुखरफ खानाने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले बादशा पुढे नेण्यात आल्यानंतर त्यांच्या पुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले मग संभाजी महाराजांना पकडल्याच्या नंतर त्यांना बादशा पुढे नेण्यात आले पण त्यांच्यासमोर संभाजी महाराज अतिशय बाणेदारपणे वागले मग बादशाहच्या हुकमाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धिरोधातपणे मृत्यूला सामोरे सामोरा गेला त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला छत्रपती राजाराम महाराज राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होत मग संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज हे छत्रपती झाले मग राजाराम महाराजांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी रायगड रायगडावर झाला मग बघा सम राजाराम महाराजांचा जन्म कधी आणि कुठे झाला तर चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी रायगडावर झाला तर संभाजी महाराजांचा जन्म कुठे कधी व केव्हा केव्हा व कुठे झाला तर चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छ ते छत्रपती झाले मग संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले आत्ता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटू लागले म्हणून त्याने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुलफीकार खानला पाठवले त्यावेळी राजाराम महाराज व त्याची पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येशूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते बघा जेव्हा औरंगजेबाने जुल्फी कारखानास रायगडाला वेळा घालण्यासाठी पाठवले त्यावेळेस राजाराम महाराज व त्यांची पत्नी महाराणी ताराबाई व संभाजी महाराजांची पत्नी येशूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते मग या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते या या प्रसंगी येशुबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले मग प्रसंगी जेव्हा जुल्फी जेव्हा जुल्फी कारखान्याने रायगडाला हा वेढा दिला मग अशा प्रसंगी येशूबाईंनी या संकटाला धैर्याने तोंड दिले कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले मग कोणतीही परिस्थितीमध्ये मुघलांना शरण जायचेच नाही असे ठरवून येशुबाईंनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले त्यानुसार मग आता कोण कोणते निर्णय घेतले मग येशुबाईंनी घेतलेल्या निर्णयानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूर व जिंजीला जावे असे ठरले तसेच महाराणी येशुबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरणही ठरवण्यात आले येशुबाईंनी आपल्या मुलाला छत्रपतीपदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा निर्णय हे स्वराज्यप्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचे उदाहरण होय त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणाची परवा न करता मराठ्यांच्या छत्रपतीस सुरक्षित ठेवले राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण सात पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकार्यासह रायगडाच्या वेढ्यातून निसटले त्यांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला मग ठरल्यानुसार मारा छत्रपती राजाराम महाराज रायगडाच्या वेळातून निष्ठून दूरवर दक्षिणेत जिंजीला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला जिंजीचा किल्ला अभेद होता हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते मग जिजीचा जिंजीचा किल्ला कसा होता अभेद होता मग हा किल्ला मुघलांना जिंकून घेणे सोपे होते का नाही तर हा किल्ला मुघलांना जिंकून घेणे सोपे नव्हते प्रल्हाद निराजी खंडो बल्हाळ रु भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहोचले मग प्रल्हाद निराजी खंडो बल्हाळ रुपाजी भोसले इत्यादी विश्वासू माणसांना घेऊन राजाराम महाराज कुठे पोहोचले मग दक्षिणेमध्ये असलेल्या जिंजी किल्ल्यावर पोहोचले मराठ्यांच्या हालचाली मुघल सामर्थ्यापुढे रायगड दीर्घकाळ लढवणे कठीण होते मुघलांनी नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येशूबाई व शाहू यांना कैद केले मग बघा नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद नव्वदमध्ये मुघलांनी रायगड किल्ला ताब्यात घेतला व रायगड किल्ला ताब्यात घेतल्याच्या नंतर महाराणी येशूबाई व शाहू यांना मुघलांनी कैद केले जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघला संघर्षाची जबाबदारी रामचंद्र पंत आमात्य शंकराजी नारायण सचिव संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती आणीबाणीची होती औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते बघा मग परिस्थिती कशी होती आणीबाणीची होती म... महाराणी येशूबाई व शाहू यांना मुघलांनी कैद केलेले होते मग औरंगजेबाने काय केलं की मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन ही लालच देऊन त्यांना औरंगजेबाने त्याच्या बाजूला ओळवून घेतले त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरले मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागीर तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारास दिली जाई म्हणजे औरंगजेबाने औरंगजेब बादशाने जे तंत्र वापरले होते तेच तंत्र राजाराम महाराजांनी वापरून मुघल प्रदेश जिंकणाऱ्या व त्या प्रदेश मुघल प्रदेश जिंकणाऱ्या सरदाराला त्या प्रदेशाची जहागिरी देण्याचे देण्यात येत असे हे तंत्र राजाराम महाराजांनी वापरले छत्रपतींच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले मग छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेल्या आश्वा आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली मुघल सेनानींना पराभूत केले या पराक्र पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते त्यांचे अनपेक्षित हल्ले व गनिमिकावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोपखान्याचा उपयोग करणे कठीण झाले बघा मुघलांकडे प्रचंड साधन सामग्री होती अवजड तोपखाना होता पण धनाजी व संताजी यांच्या अनअपेक्षित हल्ले व गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे त्यांना ते कठीण झालेले होते फारसे किल्ले प्रदेश व खज खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सळो पळो करून सोडले एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्या त्याच्या तंबूती तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता बघा बाशाच्या छाव छावणीवर अचानक हल्ला करून त्यां त्याच्या तंबूतील सोन्याचा कळस कोणी कापून आणला होता तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी कापून आणला होता